विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अंतापूरकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशा प्रकारची मागणी जिल्हाध्यक्षांनी केलेली आहे. ते म्हणतात की अंतापूरकर यांनी लोकसभा निवडणुकीत सुद्धा काम केलं नाही आणि नेमकं या संदर्भात ते काय म्हणतात ते ऐका. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद. गेल्या 2 महिन्याखाली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये जितेश अंतापूरकरांच्या घरी मी स्वतः काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना प्रचारामध्ये सहभागी व्हावं म्हणून मी स्वतः विनंती करण्यासाठी गेलो, पण ते सहभागी झाले नाही. कुठल्याच कॉर्नर सभेला असेल, मोठ्या सभेला असेल, प्रदेशचे जिल्हाध्यक्ष आपले प्रदेशचे अध्यक्ष प्रचारासाठी आले होते, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला नाही आणि कुठल्याच प्रचारामध्ये त्यांनी सहभाग नोंदला नसल्यामुळं मी त्यांना विनंती केल्यानंतर सुद्धा ते प्रचारामध्ये सहभाग घेतला नसल्यामुळे आम्ही अहवाल पाठवला की हे आपल्या सहभाग झाला नाही प्रचारसभेमध्ये किंवा प्रचारामध्ये, त्यामुळे त्यांना आपण कुठली तरी कारवाई करावी ताबडतोब अशी विनंती आम्ही पक्षाध्यक्षांना केली होती. मी काय निवडणुकीच्या काळामध्ये मुंबईला नव्हतो, माझ्या मतदारसंघात गावाकडे मी परवाच्या या निवडणुकीमध्ये इथेच होतो, त्यामुळे मी काय इथंभूत माहिती देऊ शकत नाही किंवा इथं काय निकष मी लावू शकत नाही. पण तुमच्याकडून माध्यमातून वर्तमानपत्रामधून समजलं की जितेश अंतापूरकरचं नाव नंबर 1 आहे. बाकीचे आमदार कोण कुठले काय नाही कुठले हे काही मी आज सांगू शकत नाही, पण सृष्टीकडून चर्चा चालू आहे, तिथं चौकशी चालू आहे. त्या चौकशीने जर हे जर कुठले आमदार जर निकषामध्ये जर असतील कारवाईच्या तर निश्चितपणाने कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका. तर ते काय केले हेच मी इथं बसून सांगू शकत नाही ना, त्यामुळं पक्षस्थितीला सर्व इथे माहिती आहे, ते निश्चितपणानं कारवाई करतील.